काडी आहे, अशा 7-10 काड्या एका गुच्छामध्ये आपण टाकतो आणि तो गुच्छ साधारण असा भरून व्हायला पाहिजे आणि त्या गुच्छाची किंमत जर चांगला मार्केट असेल तर 250-300 रुपये आपल्याला मिळते. तर साधारणतः एक लास्ट आम्हाला एक आकडा सांगा की ह्या 20 गुंठ्यांमधील जिप्सोफिला उत्पन्नामधून आपल्याला साधारणतः किती नफा होण्याचा अंदाज आहे? ह्या जेव्हा माझं वर्ष जे पूर्ण होईल ते दीपावळीला पूर्ण होईल एक वर्ष, तोपर्यंत मला 25 लाख रुपयाचा त्याच्यामधनं नफा जमा झालेला असेल. नमस्कार मंडळींनो, तर आज आपण आलेलो आहोत वडबुद्रुक या ठिकाणी. सोबत आहेत आपल्या राजेश बन्सल सर आणि त्यांच्या मिसेस नेहा मॅडम. तर यांनी शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केलेला आहे. तर तुम्ही हे समोर पाहता, हे आपण पाहिल्यानंतर वाटतं हे काँग्रेसचं पीक आहे म्हणून, पण हे काँग्रेसचं पीक नसून अतिशय आपल्याला पाहिलं या ठिकाणी तर फुलांचंच एक पीक आहे आणि याला म्हणतात जिप्सोफिला. तर याचा उपयोग कुठं होतो आणि याचं मार्केट कसं, त्यानंतर याची लागवड कशी करायची आणि याला किती वेळ लागतो, हे संपूर्ण माहिती आपण राजेश सरांकडून घेणार आहोत. तर सर, ह्या जिप्सोफिला पिकाविषयी लागवडीपासून तर मार्केटपर्यंतचं संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी वडू बुद्रुक येथील माझ्या शेतामध्ये 20 गुंठे क्षेत्रामध्ये जिप्सोफिला या फुलाची लागवड केलेली आहे. हे फूल तसं युरोपियन आहे, बाहेरून आलेलं, पण आता तिथल्यापेक्षा आपल्या देशात याची जास्त वाढ होतीये आणि संसद ते गल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो. हे डेकोरेशनच्या मध्ये म्हणा किंवा बुके जे असतात फुलाचं, जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षण तयार करतो, त्या आकर्षणामध्ये याचं फार मौलाची भूमिका आहे. मी 20 गुंठ्यामध्येच फक्त पहिल्यांदा ट्रायल म्हणून याची लागवड केलेली आहे. याचं एक रोप 125 रुपयाला येतं. मल्चिंग लावून, वाटे करून त्याच्यावर मल्चिंग लावून ड्रीप एरिगेशन म्हणजे ठिंबक सिंचन पद्धतीची वापर केल्यानंतर या रोपाची लागवड केली जाते आणि हे रोप साधारण 2 वर्षापर्यंत टिकतं आणि याला आम्ही तसे ग्रेडिंग केलेलं आहे आणि दिवस वाटून दिलेले आहेत. तो वाटलेल्या दिवसाप्रमाणे याचं कटिंग होतं आणि 6-10 काड्या, म्हणजे ही एक काडी आहे, अशा 6-10 काड्या एका गुच्छामध्ये आपण टाकतो आणि तो गुच्छ साधारण असा भरून व्हायला पाहिजे आणि त्या गुच्छाची किंमत जर चांगला मार्केट असेल तर 250-300 रुपये आपल्याला मिळते, नाहीतर 100-125 रुपयापर्यंत लोएस्ट व्हॅल्यू मिळते. आता जसं अवसरती वेळ आली आहे, तर गेले 1.5 महिना कोणतंच लग्न सराई नाही आहे, कार्यक्रम नव्हते. दिवाळी गेली, त्याच्यात 15 दिवस लग्न सराई होती, तर लोएस्ट रेट असतं. तरी माझ्या मालाला मला ओपनमध्ये असताना सुद्धा याला 125-170 असा एव्हरेज रेट मिळत होता, म्हणजे एक गुच्छासाठी, एका गुच्छासाठी. तर हे चांगलं प्रॉफिट देणारं प्रॉडक्ट आहे आणि याची लागवड केली पाहिजे. याला पुण्याला मार्केट आहे, मुंबईला मार्केट आहे, न्यू मुंबईला मार्केट आहे, हैदराबादला मार्केट आहे, बेंगलोरला आहे. बरेचसे लोक मार्केट यार्ड पुण्यावरनं, मार्केट यार्ड म्हणजे आपली मीनाताई ठाकरे मार्केट मुंबई, तिथून दुसऱ्या राज्यांमध्ये पण हा माल पाठवला जातो. आमच्याकडून त्या व्यापाऱ्यांकडे जातो आणि ते व्यापारी समोर पाठवतो. सर, हे जिप्सोफिलाचं रोप आपल्याला कुठून भेटतं आणि रोप लावल्यापासून साधारणतः किती दिवसांमध्ये याला फुल येणं चालू होतं? हे रोप मी बेंगलोरवरनं मागवलं. असं हे आपलं कोरेगाव शिर्डीच्या पुढे कोणतं आहे, कोपरगाव, कोपरगाव, कोपरगावलाही याची लागवड आणि रोपं तयार केली जातात. पुण्यामध्ये पण तयार केली जाते. आमचे मित्र आहेत भोसले सर हडपसरला, त्यांनी या रूपावरती कुमार बायोटेक जे आहेत त्यांच्याकडे काम केलं होतं आणि त्यांच्याकडनं मिळालेली बी पासून तयार केलेला
त्या रोपांचं चांगली लागवड कुठे होते ते त्यांनी आम्हाला माहिती दिली. मग आम्ही त्या संस्थानांशी बोललो आणि ऍडव्हान्स मध्ये 6 महिने अगोदर बुकिंग केलं. तर हे जे फुलवर्गीय पीक आहे, तर यामध्ये 20 गुंठ्यांमध्ये साधारण आपल्याला काय प्रॉफिट राहील खर्च वजा जाता? याचा साधारण जो खर्च येईल मला 5-1 लाख रुपये येईल. आणि आतापर्यंत म्हणजे आता याचा अजून पुढे मुख्य सीझन व्हायचा बाकी आहे, म्हणजे फक्त ट्रायलच झालेला आहे. त्या ट्रायलमध्ये जवळजवळ 12-13 लाख रुपये मला जमा झालेले आहे. तर माझा खर्च निघालेला आहे. आता जे चाललंय ते प्रॉफिट आणि लेबर कॉस्ट कटिंग होऊन सगळा निव्वळ नफा आहे. तर हे पीक साधारणतः काढायला आल्यानंतर किती दिवसापर्यंत चालतं? नाही, हे असं नाही, हे तुम्ही याला वेलीसारखं म्हणू शकता, म्हणजे एका लेंथ पर्यंत. हे आता दांडी तुडून पडलीये म्हणून ही खालचा भाग पण आला, नाहीतर इथे आम्ही याला कट करतो. आणि असं कट केलेल्या मोठ्या मोठ्या छड्या 10 छडीचा एक गुच्छा तयार होतो आणि इथून पुढे तो परत वाढतो आणि त्याला साईडनी पण काय फांद्या फुटतो. असं साधारण एक अशी काडी झाली की त्याचं मूळ आम्ही शोधतो आणि तिथून कटिंग करतो. तर नवीन जे शेतकरी आहेत, तर त्यांना तुम्ही काय एक मार्गदर्शन कराल की असे नवीन नवीन अत्याधुनिक प्रयोग केले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि काय बारकावं त्यामध्ये आपण शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे? सर्वात महत्वाचं आहे की हे सगळे जे मी पिकं घेत आहोत हे सगळे कमी पाण्यावरती उत्पन्न घेणारे पीक आहेत. कारण महाराष्ट्रात पावसाचा प्रमाण घटत चाललेलं आहे आणि आम्ही सगळे त्या बळीराजावरती विसंबून राहतो. तर त्याच्यावर विसंबून न राहता बोरवेल किंवा विहीर आपल्या आपल्या शेतामध्ये करावी किंवा संयुक्तिक म्हणजे एक विहीर केली आणि 5-6 शेतकरी त्याच्यातून पाणी उपसा करतील ह्या पद्धतीने करून असे वेगवेगळे पद्धतीचे प्रकल्प केले पाहिजे जेणेकरून आपला उदरनिर्वाह होईल, चांगले पैशाचं उत्पन्न होईल आणि वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपलं सहभाग वाढेल. सगळेजण एकच वस्तू उगवतील तर त्याचे मार्केट रेट खाली जातात. तुम्ही जर जे मार्केटमध्ये कमी आहे, शॉर्टेज आहे, त्या गोष्टीचं उत्पन्न घेतलं तर निश्चित तुम्हाला पुढे फायदा होतो. तर साधारणतः एक लास्ट आम्हाला एक आकडा सांगा की ह्या 20 गुंठ्यांमधील जिप्सोफिला उत्पन्नामधून आपल्याला साधारणतः किती नफा होण्याचा अंदाज आहे? ह्या जेव्हा माझं वर्ष जे पूर्ण होईल ते दीपावळीला पूर्ण होईल एक वर्ष, तोपर्यंत मला 25 लाख रुपयाचा त्याच्यामधनं नफा जमा झालेला असेल. हे जे जिप्सोफिला फुल आहे याची फार लवकर ओळख म्हणजे आपलं भारतीय काँग्रेस. तर काँग्रेस आणि हे जवळपास सारखे दिसतात पण काँग्रेसच्या ज्या फुलाच्या गाठी असतात त्या टणक असतात आणि त्याच्यामध्ये पांढरा भाग कमी असतो. हे नाजूक फुल आहे. हे ओपन आणि ग्रीन हाऊस दोन्ही प्रकारात येतो. तिसरा प्रकार शेडनेट आहे पण शेडनेटपेक्षा मग ओपनमध्ये घेतलेला कधी चांगला. आपले जे भगिनी आहेत, मुली आहेत, महिला आहेत, ते आजकाल जेव्हा ड्रेसअप होतात आणि त्यांचा मेकअप करतात तेव्हा त्याच्यामध्ये आवर्जून केसांमध्ये याचा एक गुच्छ लावतात म्हणून त्या प्रत्येक महिलेला जवळपास हिची माहिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण आलो होतो वडबुद्रुक या ठिकाणी, सोबत सागरभाऊ आरगडे, राजेश सर, नेहा मॅडम, तर यांनी आपल्याला ह्या जिप्सोफिला फुलवर्गीय पिकाविषयी अतिशय सविस्तर माहिती सांगितली आणि वर्षामध्ये यांचा साधारणतः नफा म्हणजे 25 लाख रुपये सरांनी सांगितलेला आहे. तर अशा जर अत्याधुनिक पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर शेतीला पण चांगले दिवस नक्कीच येतील आणि शेतीला चांगले दिवस आले तर तुम्हाला पण चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय शिवराय, जय महाराष्ट्र.